आज अकोला मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जागे वाटेला दोन जागा आल्या, पूर्व मतदारसंघ आणि बाळापूर मतदारसंघ। तीन जागा या काँग्रेस राष्ट्रवादीला गेल्या आणि उद्धव साहेबांनी सावंत साहेबांनी माझी दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी उद्धव साहेबांचे सावंत साहेबांचे पक्षाचे मनापासून उद्यापासून आभार मानतो आणि पूर्व मतदारसंघामधून गोपाल दातकरांची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल त्याबद्दलही मी उद्धव साहेबांचे आणि सावंत साहेबांचे मनापासून आभार मानतो। आणि ह्या जिल्ह्यातल्या निश्चितपणे महाविकास आघाडीच्या 5 सीटा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, त्या बी प्रचंड मताधिक्याने। आणि बाळापूरमध्ये इतिहास रचला जाईल, भूतोना भविष्य। जे बाळापूर मतदारसंघात आतापर्यंत मतदान झालं नाही, 55% मतदान घेऊन उद्धव साहेबाचा शिवसैनिक या सामान्यचा आमदार, गोरगरिबाचा आमदार, 18 पगळ जातीचा आमदार, सर्व जातीच्या धर्माला घेऊन चालणारा आमदार हा 55% मतदान घेऊन विजयी झाल्याशिवाय राहणार नाही।